Once more! जेठालाल जी, पहले शुरू करने दो। चुप बैठ पवन। होश में रहूं क्यों आज मैं, तू मेरी बाहों में सीधी है, मुझ में समाई है यूं। जिस तरह तू कोई हो नदी, तू मेरे सीने में छुपती है सागर, तुम्हारा मैं हूँ। पीलूं तेरी धीमी धीमी लहरों की झमझम, पीलूं तेरी सांधी सांधी सांसों को हरदम, पीलूं हैप्पी नेक। नमस्कार मित्रांनो, तर फायनली आजचा ट्युटोरियल व्हिडिओ आलेला आहे। तर अशा प्रकारचा व्हिडिओ एकदम सोप्या पद्धतीने कसा बनवायचा, तर तो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे। तर व्हिडिओचे सर्व मटेरियल आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, किंवा तुम्ही टेलिग्राम चॅनलवरून सुद्धा डाउनलोड करू शकता। तर मटेरियलला आज पासवर्ड असणार आहे, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायची आहे, तर तो पासवर्ड तुम्हाला स्क्रीनवर कुठेही दिसून येईल। तर पासवर्ड ठेवण्याचा उद्देश असा की ऑडियन्स रिटेन्शन खूप कमी झालेलं आहे, बरेच जण व्हिडिओचे मटेरियल आहे ते डाउनलोड करून जातात आणि व्हिडिओ पूर्ण बघत नाही, त्यामुळे आपलं ऑडियन्स रिटेन्शन आहे ते खूप कमी होतं। त्यामुळे मटेरियलला पासवर्ड दिलेला आहे, त्यामुळे तो व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठेही दिसून येईल। तर चला मित्रांनो, आपण थोडाही वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया। तर मित्रांनो, सर्वात पहिलं तुम्हाला VN ॲप ओपन करून घ्यायचं आहे, त्यानंतर तुम्हाला खाली प्लसचं आयकॉन दिसेल, तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, न्यू प्रोजेक्ट करायचं आहे। आणि सर्वात पहिलं मी दिलेला इथे फोटो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला विजय देवरकोंडा आणि रश्मिकाचा जो इमेज आहे तो इथे ॲड झालेला दिसेल। त्यानंतर तुम्हाला पुढे एक ब्लॅकवाली PNG दिसते, ती तुम्हाला सिलेक्ट करून डिलीट करून टाकायची आहे। त्यानंतर तुम्हाला रेशो सिलेक्ट करायचा आहे, त्यासाठी तुम्हाला वरती ओरिजिनलचं ऑप्शन दिसतोय, त्यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ते 4.5 हा रेशो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला हा फोटो जर ॲडजस्ट करायचा असेल तर तुम्ही इथे अशा प्रकारे थोडासा इथे ॲडजस्ट करू शकता, किंवा तुम्ही आहे तसाच तुम्ही ठेवू शकता। तर तुम्ही डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे तुम्हाला खाली म्युझिक जे पुढे पुढे जाताना सरकताना दिसते आणि तुम्हाला खाली मिनटं दिसत आहेत, अशा प्रकारची मी जी व्हिडिओ दिली ती तुम्हाला इथे ॲड करायची आहे। त्यासाठी तुम्हाला टॅप टू ॲड स्टिकर अशा प्रकारचा ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचं आहे। व्हिडिओ फोटोमधून तुम्हाला ती व्हिडिओ सिलेक्ट करायची आहे। तर अशा प्रकारची ती व्हिडिओ आहे, त्यानंतर तुम्हाला खाली फिट किंवा फिलचा जो ऑप्शन दिसतो त्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला ही जी व्हिडिओ आहे ती तुम्हाला अशा प्रकारे खाली खाली सरकवायची आहे आणि तुम्हाला जिथे हवे तिथे तुम्हाला अशा प्रकारे ठेवायचे आहे। त्यानंतर तुम्हाला खाली ब्लेंडिंगचा ऑप्शन दिसतोय, त्यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ती व्हिडिओ आहे स्क्रीन करून घ्यायची आहे, त्यामुळे ती आपल्या स्क्रीनवर लागून जाईल। त्यानंतर बरोबर चिन्हावर क्लिक करायचं आहे। तर आपली व्हिडिओ आहे ती आपण जो इमेज आहे त्याची ड्युरेशन इथे वाढवायची आहे, त्यासाठी तुम्हाला त्या इमेजवर क्लिक करायचं आहे। तो इमेज अशा प्रकारे पुढे पुढे सरकवत न्यायचा आहे। तर 30 सेकंदाचा आपला स्टेटस असणार आहे, त्यामुळे तुम्हाला ते 30 सेकंदाची ड्युरेशन या फोटोची करायची आहे। त्यानंतर तुम्हाला इथे एक ब्लॅकवाली PNG ॲड करायची आहे, कारण तुम्हाला जिथे आपण लिरिक्स टाकणार आहोत तिथे तुम्हाला ते लिरिक्स दिसण्यासाठी तुम्हाला ते ब्लॅकवाली PNG ते ॲड करायचे आहे। तर तुम्हाला पुढे समजेलच, तर तुम्हाला पहिली ब्लॅकवाली PNG ते ॲड करून घ्यायचं आहे। त्यासाठी पुन्हा प्लस चिन्हावर क्लिक करून व्हिडिओ फोटोमधून ती सिलेक्ट करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारची ती ब्लॅकवाली PNG असेल तर तुम्हाला खाली फिटचा ऑप्शन दिसतोय, त्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर ती PNG आहे ती रोटेट करायची आहे अशा प्रकारे। तर ती रोटेट करून झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला व्हिडिओमध्ये आणायचे बरोबर सेंटरला, त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे वरवर न्यायचे आहे, जास्त सुद्धा तुम्हाला खाली ठेवायचे नाही आहे, तर तुम्हाला अशा प्रकारे इथे ठेवायची आहे ती PNG। त्यानंतर तुम्हाला ती PNG आहे ती लास्टपर्यंत सरकवत न्यायची आहे। तर ती लास्टपर्यंत सरकवून झाल्यानंतर तुम्हाला यावर जे लिरिक्सवाली व्हिडिओ दिली ती तुम्हाला ते ॲड करायची आहे। त्यासाठी तुम्हाला प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे, व्हिडिओ फोटोमधून ती लिरिक्सवाली व्हिडिओ ॲड करायची आहे। तर आपली ही व्हिडिओ इथे ॲड केलेली आहे, त्यानंतर तुम्हाला थोडीशी मोठी करायची आहे ती, त्यानंतर ती व्हिडिओ आहे ती वर लावायची आहे जिथे तुम्हाला हवी आहे तिथे। तर अशा प्रकारे इथे लिरिक्सची व्हिडिओ लावायची आहे, त्यानंतर तुम्हाला ब्लेंडिंगमध्ये जायचं आहे आणि तीसुद्धा तुम्हाला स्क्रीन करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला इथे लिरिक्स दिसतील आपले। त्यानंतर तुम्हाला इथे बॉर्डर ॲड करायची आहे, त्यासाठी तुम्हाला पुन्हा प्लस चिन्हावर क्लिक करायचं आहे, बॉर्डर ॲड करून घ्यायची आहे। तर बॉर्डर ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला खाली फिलचा ऑप्शन दिसतोय, त्यावर क्लिक करायचं आहे, तर ती पूर्ण स्क्रीनला लागून जाईल। त्यानंतर तुम्हाला ती पुढे पुढे सरकवत न्यायची आहे लास्टपर्यंत। तर बॉर्डर ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला जे आपण डेमोमध्ये व्हिडिओ पाहिली
त्यात तुम्हाला पार्टिकल सुद्धा येताना दिसत आहेत, त्यासाठी तुम्हाला पार्टिकल वाले व्हिडिओ इथे ऍड करायचा आहे। तर पुन्हा प्लस चिन्हावर क्लिक करून तुम्हाला पार्टिकल वाले व्हिडिओ इथे ऍड करून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारची ती व्हिडिओ आहे, तर तुम्हाला ती रोटेट करायचे आहे, तर उभी करून घ्यायची आहे तिला। त्यानंतर तुम्हाला खाली फिट किंवा फिलवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे ब्लेंडिंगचं ऑप्शन दिसतो, त्यावर क्लिक करायचं आहे आणि ती स्क्रीन करून घ्यायची आहे। तर ती स्क्रीन करून झाल्यानंतर आपली व्हिडिओ इथे तयार झालेली आहे। तर आपली इथे व्हिडिओ तयार झालेली आहे। त्यानंतर तुम्हाला इथे वरती एक्सपोर्ट करायचा ऑप्शन दिसतोय, त्यावर क्लिक करायचं आणि तुमची व्हिडिओ एक्सपोर्टिंगसाठी रेडी आहे। तर तुम्हाला इथे रिझोल्यूशन वगैरे तुम्हाला इथे सेट करायचं आहे तुमच्या मोबाईलनुसार। त्यानंतर तुम्हाला बरोबर चिन्हावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमची व्हिडिओ एक्सपोर्टिंग होण्यास स्टार्ट होईल। तर व्हिडिओ एक्सपोर्टिंग झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह टू अल्बम अशा प्रकारे ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमची व्हिडिओ आहे ती गॅलरीमध्ये सेव्ह होईल।